माझे नाव निशा आहे. माझ्या वडिलांची एक छोटी कंपनी होती. ते कर्जात बुडाल्यामुळे त्यांना ती कंपनी विकावी लागणार होती. एका तरुणाने त्यांना पैशाची मदत केली, पण त्या तरुणाने माझ्या वडिलांना सांगितले की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. एक दिवस त्या तरुणाने माझ्या आईवडिलासह मलाही एका हॉटेलमध्ये जेवायला बोलवले. माझ्या आईवडिलांना पैशाशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते. त्यांच्यासाठी पैसा सर्व काही होता. त्या तरुणाचे अनेक मुलीशी अफेअर होते. तो एक बिघडलेला आणि बेकार माणूस होता. मला माझ्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार हवा होता. माझ्या आईवडिलांनी मला सांगितले की आज संध्याकाळी आपल्याला 9 वाजता राजने हॉटेलमध्ये जेवायला बोलवले आहे. राज मला आज संध्याकाळी लग्नासाठी प्रपोज करणार होता. मला हे लग्न मुळीच करायचे नव्हते. जरी त्याने माझ्या वडिलांना कंपनी वाचवण्यास जी कर्जाची मदत केली होती, ती फक्त त्याने त्याच्या स्वार्थासाठी केली होती. मी माझ्या आईवडिलांना सांगितले, माझे बाहेर काम आहे, मी संध्याकाळी त्या हॉटेलमध्ये येईल, तुम्ही पुढे जावा. असे सांगून मी माझ्या कारची चावी घेऊन घराबाहेर पडले. तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. बाहेर खूपच थंडी होती. मी ग्रीन पार्कच्या दिशेने गेले. थंडी असल्यामुळे रोडवर वर्दळ फार कमीच होती. मी एक प्लॅन तयार केला होता. ग्रीन पार्कजवळ मी माझी कार थांबवली. तिथे 3 तरुण शेकोटी करून शेकत बसले होते. मी गाडीतून खाली उतरून त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हणाले की तुमच्या 3 पैकी कोणीही एक जण माझ्यासोबत काही वेळासाठी आला तर मी त्याला 10,000 रुपये देईन. त्या 3 तरुणापैकी 2 जण एकमेकांना म्हणू लागले की मी जाणार, मी जाणार. पण तो 3रा तरुण होता, तो मात्र शांतपणे बसला होता. परिस्थितीने ते 3ही तरुण बेघर आणि गरीब दिसत होते. त्या शांत बसलेल्या तरुणाला मी विचारले की तू का शांत बसला आहेस, तुला पैशाची गरज नाही का? यावर तो म्हणाला, मला नकोय पैसे. मी त्याला परत विचारले की तुला खरंच पैसे नकोय का? यावर तो तरुण म्हणाला, मी तुझ्यासारख्या श्रीमंत आणि बिघडलेल्या मुलीच्या नादी लागणार नाही. मग मी म्हणाले, ओके ठीक आहे, तू तुझे नुकसान करून घेत आहे, तरी पण तू मला तुझी किंमत सांगू शकतो का? मी त्याला म्हणाले, तो म्हणेल तितके पैसे द्यायला तयार होते. कारण तो तरुण 2 तरुणापेक्षा खूप वेगळा होता. तो म्हणाला, माझ्या 2 मित्रापैकी तू कोणालाही घेऊन जाऊ शकतेस. मी म्हणाले, तुला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी मला काय करावे लागेल? यावर तो म्हणाला, मी पूर्ण 15,000 घेईल, तरच मी तुझ्यासोबत येईल. तो तसे बोलताच मी पर्समधून 15,000 रुपये काढले. यावर तो म्हणाला, तू माझी मस्करी तर करत नाही ना? मी म्हणाले, मी जरी मस्करी करत असले तरीही त्याचा तुला काय फरक पडत आहे? आता माझ्यासोबत चुपचाप चल. त्याच्या मित्रांनी माझ्यासोबत जाण्यासाठी त्याला खुणवले. त्या तरुणाने ते पैसे न घेता पैसे मला त्याच्या मित्राला द्यायला सांगितले. त्याच्या असे वागणे मला थोडे विचित्रच वाटले, कारण कोण असे करेल का? पण त्यांच्या वागण्याने मी त्याच्याकडे आकर्षित झाले. मी ते पैसे त्याच्या मित्राला दिले आणि त्याला माझ्या कारमध्ये बसण्यास सांगितलं. मी त्या गरीब तरुणाला माझ्या प्लॅनचा एक छोटासा भाग बनवला होता, पण तो माझ्या आयुष्यातील एक इम्पॉर्टंट भाग बनेल याची मला कल्पनाच नव्हती. तिथून मी त्याला माझ्या मैत्रिणीच्या महिला पुरुष एकत्र असलेल्या अशा मोठ्या पार्लरमध्ये घेऊन गेले. तिथे त्याला मेकओवर करायला सांगितले. तिने त्याचे वाढलेले केस, दाढी, नखे कापली. त्यानंतर त्याला आंघोळ करायला सांगितली. तो आंघोळीला गेल्यावर माझ्या मैत्रिणीने मला विचारले, हा विचित्र तरुण कोण आहे आणि तू याला कोठून पकडून आणले आहे? यावर मी तिला म्हणाले, मला आईवडिलांना धडा शिकवायचा आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की मी त्या पागल पैशावाल्या तरुणासोबत लग्न करावे. माझी मैत्रीण म्हणाली की मग यामध्ये काय नवीन आहे? मी तिला सांगितलं की आज रात्री हॉटेलमध्ये मी या गरीब तरुणाला घेऊन जाणार आहे. यावर माझी मैत्रीण म्हणाली, ह्या तरुणाला? मी म्हणाले, हो. यावर ती म्हणाली, तू मस्करी तर करत नाहीस ना? नाही नाही, बिलकुल नाही, ती म्हणाली. पण तुझा तर तो आहे ना? मी तिचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाले, राज तर माझ्यासाठी एक मनी बॅग आहे.
जो माझा पीछा सोडणार नाही. माझा हा प्लॅन सक्सेस व्हावा यासाठी ह्या तरुणाचे हँडसम होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुला त्याचा सुंदर असा मेकओवर करावा लागेल, जेणेकरून तो हँडसम दिसेल. इतक्यात त्या शॉपचा मालक येतो आणि माझ्या मैत्रिणीला म्हणतो की तुला पुढच्या महिन्यापासून भाडे वाढवून द्यावे लागेल. यावर माझी मैत्रीण म्हणाली, तुम्हाला मागच्या महिन्यातच भाडे वाढवून दिले होते आणि आता परत तुम्ही भाडे वाढवून मागत आहात. शॉपचा मालक म्हणाला, तुला परवडत नसेल तर तू शॉप खाली करून जाऊ शकतेस. तेवढ्यात आंघोळ करून तो तरुण बाहेर येतो आणि त्या शॉप मालकाला म्हणतो, काय मग रितेश, तुला तुझ्या प्रियसीवर उधळायला भरपूर पैसे वाढून पाहिजेत का? शॉपचा मालक मागे वळून बघतो आणि आश्चर्यानं म्हणतो, कुणाल सर, तुम्ही इथे काय करत आहात? मग कुणाल हसत म्हणाला, आंघोळ करत होतो. जर तुला वाटले की तुझ्या बायकोला तुझ्या प्रियसीबद्दल काही कळू नये तर या मुलीला त्रास देणे बंद कर. यावर त्या शॉपचा मालक म्हणाला, मी तर तिची मस्करी करत होतो. ही एक फक्त मस्करी होती. त्याने माझ्या मैत्रिणीची माफी मागितली आणि म्हणाला, भाडे जे आहे तेच राहील. असे बोलून तो तिथून निघून गेला. मला त्याचे आश्चर्य वाटले, कारण त्या तरुणाचे नाव मला एवढ्या मोठ्या शॉप मालकाच्या तोंडूनच कळले होते. पण ते दोघे एकमेकांना कसे काय ओळखतात, कारण तो तरुण खूप गरीब आणि बेघर होता. यावर मी कुणाला म्हणाले, तू त्यांना कसे काय ओळखतो? तो म्हणाला, अशीच ओळख आहे. तेवढ्यात माझ्या मैत्रिणीने कुणालचे आभार मानले. मी विचार करू लागले की मी जेव्हा त्या तरुणाला माझ्यासोबत घेऊन आले तेव्हा तो खूपच गरीब आणि बेघर असल्यासारखा दिसत होता, पण आता दाढी, केस कापल्यानंतर आणि आंघोळ केल्यानंतर तो खूपच स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होता. इतक्यात माझ्या मैत्रिणीने मला हलवले आणि म्हणाली, तुला त्याच्यावर प्रेम तर झाले नाही ना? मी नाही म्हणाले आणि स्मितहास्य केले. माझ्या मैत्रिणीने त्याचा फायनल मेकओवर केला आणि त्याला स्वच्छ कपडे घालायला दिले. जेव्हा तो तयार होऊन माझ्यासमोर आला तेव्हा मी काही क्षणासाठी त्याच्याकडे पाहतच राहिले, कारण तो एखाद्या हिरोपेक्षा कमी दिसत नव्हता. माझी मैत्रीण त्याला म्हणाली, मी तुला कुठेतरी पाहिलं आहे असे मला वाटते. यावर कुणाल म्हणाला, हो, बघितले असेल एखाद्या पुलाखाली किंवा एखाद्या मंदिराबाहेर. त्यानंतर मी आणि कुणाल हॉटेलच्या दिशेने निघालो. कारमध्ये बसल्यावर कुणाल म्हणाला, तू मला इतके पैसे देऊन तुझ्यासोबत का आणले आहे? तुला माझी गरज का आहे? मग मी म्हणाले, कुणाल, माझ्या पालकांना वाटते की मी एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न करावे. मग तो कोणी पण असो आणि त्याचा स्वभाव कसा पण असो, त्याच्या पैशासमोर माझ्या पालकांना बाकीच्या गोष्टी शून्य आहेत. मग कुणाल म्हणाला, तुला श्रीमंत नवरा नकोय का? यावर मी त्याला म्हणाले, मला फक्त खरे प्रेम पाहिजे. तुला समजत आहे ना मी काय बोलत आहे ते? कुणाल म्हणाला, हो, मला समजत आहे. मला वाटतं की माझ्या पालकासाठी पैसाच सर्व काही आहे. कदाचित त्यांनी श्रीमंत आणि गरीब यांच्यात भेदभाव केला नाही, तेव्हा कुठे त्यांना माझ्या म्हणणे समजेल पण खरे. सांगायचे म्हटले तर तू गरीब आहे असे मला वाटत नाही, तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे ना कुणाल? यावर त्याने उत्तर देणे टाळले. आम्ही दोघे हॉटेलमध्ये पोहोचलो. गाडीतून उतरल्यावर कुणाल म्हणाला, मी वॉशरूमला जाऊन येतो, तोपर्यंत तू आज जाऊन तुझ्या पालकांना भेटून डिनर एन्जॉय कर, मी आलोच. मी आत गेल्यावर राज आणि माझे आईवडील आमच्या अगोदर पोहोचले होते. ते माझी वाटच पाहत होते. राज म्हणाला, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. यावर मी त्याला म्हणाले, तू एक बिघडलेला आणि बेकार माणूस आहे. आपल्यात याआधी काय झाले नाही ना यापुढेही काय होईल. यावर माझी आई मला म्हणाली, कोणाशी कसे बोलावे तुला समजत नाही का? राज म्हणाला, तू माझ्यासोबत असे कसे बोलू शकतेस? तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, जर तू माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी तुझ्या वडिलांना बर्बाद करून टाकेल, मग तू आणि तुझी फॅमिली माझ्या मागे पुढे भीक मागत फिरसाल. तेवढ्यात कुणाल आला आणि त्याने राजला माझ्या जवळून बाजूला केले आणि राजला म्हणाला, मला वाटते तुला इथून जायला हवं. राज म्हणाला, कुणाल सर, तुम्ही आणि निशा एकत्र? मला कोणी सांगितले का नाही? जर मला माहीत असते तर मी असे कधीच केले नसते, मला माफ करा, असे म्हणत तो तिथून निघून गेला.
मला आश्चर्य वाटले की कुणालला म्हणाले, तू असा बेघर आणि गरीब माणूस आहे? इतक्यात माझे आई वडील म्हणाले, तुम्ही कुणाल मल्होत्रा आहात का, ज्याने आपली संपत्ती अनाथ आणि बेघर असणाऱ्या लोकांना मदत करणाऱ्या संस्थांना दान केली आहे? हे खूप मोठ्या कंपनीचे मालक आहेत. आपली छोटीशी कंपनी कुणाल सरांच्या कंपनीमुळेच चालते. मग कुणाल म्हणाला, हो तुम्ही बरोबर ओळखले, मी कुणाल मल्होत्रा, केयन ग्रुपचा मालक. माझी कंपनी भारतासह इतर देशांनाही स्टील सप्लाय करते. हे ऐकून मी आणि माझे वडील आम्ही तिघेही उठून उभे राहिलो. खरं सांगायचं म्हटलं तर मला विश्वासच बसत नव्हता. मी कुणालला म्हणाले की मी तुमच्याबद्दल न्यूजपेपरला अनेकदा वाचले होते की जगभर सप्लाय करणारी स्टील कंपनी कुणाल मल्होत्रा या तरुण उद्योजकाने कशी उभी केली. तुम्ही तेच कुणाल सर आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. कुणाल म्हणाला, हो तो मीच कुणाल. जेव्हा मला समजले की माझ्या जवळच्या लोकांना फक्त माझा पैसा पाहिजे, तेव्हा मी विचार केला की त्यापेक्षा बेघर आणि गरीब राहिलेले बरे. माझ्या घरातल्या लोकांनासुद्धा माझ्यापेक्षा माझ्या पैशाचेच पडलेले असायचे. तेव्हा मी विचार केला की सर्व लोक असेच असतात, पण आज मी अशा व्यक्तीला भेटलो की जिला पैशापेक्षा प्रेमाची जास्त गरज आहे, आणि ती व्यक्ती तू आहेस. आणि त्याने मला लग्नासाठी प्रपोज केला आणि काही दिवसातच कुणालचे आणि माझे लग्न झाले. आज आमच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आम्ही पुन्हा KM ग्रुपचा व्यवसाय जगभर पसरवला आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.